लातूर जिल्ह्यामध्ये मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा मात्र आता कमी होत नाही, कारण की लातूर जिल्ह्याचे आता माजी महापौर देवीदास काळे यांना देखील यांचा देखील कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. स्वतः देवीदास काळे यांनी आपल्या फेसबुकवरून ही माहिती दिली आहे. लातूर शहरातील व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये व्यापारी, कामगार, सर्वसामान्य नागरिक यांच्यासोबतच विद्यमान खासदार अभिमन्यू पवार यांनाही कोरोनाची लागण झाली. तसेच भारतीय जनता पार्टीचे विद्यमान नगरसेवक तथा माजी महापौर देवीदास काळे यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता लातूर शहरामध्ये बरेचशा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे, कारण की लातूरमध्ये तब्बल 46-48 या संख्येनेच कोरोना पॉझिटिव्हची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता लातूरकरांच्या चिंतेत आणखी मात्र भर पडली आहे.